सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? हम सब आवाज धूमांदनात वाढ झालीच पाहिजे. असा कसा देत नाही. या सरकारचं मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. या सरकारचं करायचं काय? मानधन आमच्या हक्काचं, पेन्शन आमच्या हक्काचं, आमच्या मागण्या मान्य करा. माझं नाव शोभा दिलीप काळे. आज आम्ही 2003 पासून शालेय पोषण आहाराचं काम करत आहोत. आज 20 वर्ष झाले तरी आमच्या मानधनात वाढ झालेली नाही. आमच्या मागण्या अशा आहेत की 20 विद्यार्थी, ज्या शाळेमध्ये 20 विद्यार्थी आहेत त्या शाळेची पट संख्या कमी असली तरी त्या कामगारांना घरी जाऊ देऊ नये किंवा शाळाही बंद पडू देऊ नये. दुसरी गोष्ट अशी आहे की आज आम्ही 20 वर्षापासून शालेय पोषण आहाराचं काम करत आहोत. आम्हाला 1000 रुपये महिना होता, आता एवढं महागाईच्या दृष्टिकोनातून आमचं उदरनिर्वाह होत नाही. आमच्या महिला परित्यक्त आहेत, विधवा आहेत आणि वयस वृद्ध आहेत. आज रोजी विचार जर केला तर महागाईच्या दृष्टिकोनानं आम्हाला 2500 रुपये मानधन भेटतंय. 2500 रुपयामध्ये शासनानं आमचा विचार केला नाही. आज रोजी आम्ही 20 वर्ष जर पलटून गेले, आमचा विचार झाला नाही. आमच्या मागण्या अशा आहेत की आम्हाला ग्रॅज्युटी लागू झाली पाहिजे, आम्हाला पेन्शन लागू झाली पाहिजे, आमचा मोबदला आम्हाला कसा येतो आमचा आम्हाला मिळाला पाहिजे. आणि आमच्या अशा बऱ्याचशा मागण्या आहेत. सरकार बिलकुल आमच्याकडं मागण्या पूर्ण करत नाही, दुर्लक्ष करत आहे. तरी या शासनाने आमची दखल घेतली पाहिजे. आज रोजी आम्ही 20 वर्षापासून काम करत आहोत तरी आज त्यांनी विचार केला नाही, त्यामुळे आम्हाला आज एवढ्या महिलांना रस्त्यावर उतरावं लागत आहे. आणि रस्त्यावर उतरले की आमच्यावर परत गुन्हे दाखल होतात. तर हे असे प्रकार कोणत्याही प्रकारे घडू नये. सरकारला हीच विनंती आहे, सगळ्यांकडे लक्ष देत आहे पण आमच्या खिचडीवाल्यांकडे, शालेय पोषण आहारावाल्याकडे बिलकुल लक्ष नाही आहे. 2500 रुपये महिन्यात तुम्हीच सांगा सर, 2500 रुपये महिन्यात काय होते, महागाई किती आहे. साधे टमाटर 100 रुपये किलो आहे, काय खाऊ घालणार आहे, काय नाही. आम्ही शाळेत मुलांना आमचे स्वतःचे मुलं समजून आम्ही त्यांना एकदम काळजीपूर्वक करत आहे की त्यांना उद्याचे भावी घडणारे ते होणारे जे विद्यार्थी आहे ते उद्या आपले भारताचे होणारे ते विद्यार्थी घडवणार, भारत घडवणार आहेत ते. त्यांना आम्ही खाऊ पिऊ घालून त्यांना आम्ही सदृष्ट करत आहे. तर सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि पूर्ण आम्हाला वेतन लागू केलं पाहिजे 12 महिन्याचं. हीच मागणी आहे. वेतन लागू केलं आम्ही 12 महिन्यातले आम्हाला 10 महिन्याचं वेतन देतो सरकार. 2 महिने आम्ही त्या धान्याची काळजी घेतो, 2 महिने आम्ही उन्हाळाभर शाळेत जाऊन ते वाढू घालतो. त्याची आम्ही काळजी घेऊ तरच विद्यार्थी खातील आणि ते पौष्टिक होतील की नाही. तर आम्हाला उद्याचं भविष्य जे आहे ते मुलांचं आम्ही घडवतो. तर आम्हाला आमचं वेतन लागू करायला पाहिजे. आणि वेतन जे पंजाबमध्ये, हरियाणा, कर्नाटकमध्ये, केरळमध्ये जे सुरू आहे ते आम्हाला लागू झालं पाहिजे. वेतन झालं पाहिजे. 12 महिन्याचं वेतन लागू झालं पाहिजे आम्हाला एका वर्षात. आणि वाढवलं पाहिजे सरकारने, जे केरळमध्ये आहे ना ते दिलं.